रेडिओ मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे, जरा पाठीमागे बघाल तर तुम्हाला अंदाज आलेलाच असेल आणि सुरुवातीचा शॉर्ट व्हिडिओ बघितला तेव्हा सुद्धा अंदाज आलेला असेल. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे लालबागला. आणि जे पाठीमागे जे बघताय ना, इतके क्रिएटिव्ह असे कंदील आहेत कल्पकाठशी, बरं काय ते आपला जॉब सांभाळून हे सगळं करतात. म्हणजे एक तुमच्यासाठी हा एक मोटिवेशनल व्हिडिओसुद्धा असणार आहे. आणि जर तुम्ही पुढच्या वर्षी किंवा ह्यावर्षीसुद्धा जर कंदिलाच्या बिझनेसमध्ये उतरणार असाल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळणार आहे. तर व्हिडिओ लांबवत नाही आहेत, व्हिडिओ जे तुमच्यासमोर हा इतका सुंदर पाठीमागे बघताय, इतके कलरफुल क्रिएटिव्ह असे बनवलेले कंदील आहेत, आकाश कंदील बरं का, मानाने नाव घेऊया. कारण की हा आकाश कंदील आपल्या दारामध्ये जेव्हा ससतो ना, खरी दिवाळीची रंगत आणि दिवाळीची जो म्हणतात ना एक वेगळा आनंद, एक वेगळं चैतन्य. जेव्हा मला ओंकारने इथे इन्व्हाइट केलं, मी म्हटलं इथे तू कंदील बनवतोस, मी शॉक झालो काही वेळासाठी. म्हणजे खरंच खूप मेहनत करून, मेहनत करायची जर तयारी असेल ना तर माणूस कुठल्याही कुठे जाऊन पोचतो, ह्याचं उदाहरण हे आहे. आणि गेले 12 वर्ष हा उपक्रम हे राबवत आहेत कल्पक आर्ट्सच्या माध्यमातून. कल्पक आर्ट्स हे त्यांचं इन्स्टा पेज पण आहे, खाली डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. पण तुम्हाला ह्यांच्याकडनं का कंदील घ्यायचे ते सुद्धा मी सांगतो. कारण की ना खूप मेहनती पोर आहेत आणि खूप क्रिएटिव्ह कंदील आहेत. कंदील तुम्हाला खूप कुठेही मिळतील पण क्रिएटिव्ह कंदील तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय. हा जो कंदील आहे, या कंदिलामध्ये त्यांनी ज्या प्रकारे जी क्रिएटिव्हिटी लावली आहे ना, जी फिनिशिंग आहे ती मी स्वतः बघतोय. एक एक गोष्टींना डिटेलिंग्स आहेत बरं का. खालच्या लेस पासून मी म्हणेन वरच्या वरती जो लावणारा धागा, त्यापासून छोट्याशा छोट्या गोष्टीपर्यंत मार्केटमध्ये काय ट्रेंड चाललाय, कलरचं काय ट्रेंड चाललाय हे सुद्धा त्यांनी अभ्यास करून, मार्केटमध्ये सध्या कुठला कलर ट्रेंडला आहे तर त्या ट्रेंडचे कलर्स ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर वेगवेगळ्या स्टाईलचे कंदील्स आहेत, वेगवेगळ्या कंदील्स आहेत, प्रत्येकाचे रेट्स आणि भरपूर काही आहेत. व्हिडिओ मीच नाही बोलत, कारण की मग तुम्ही म्हणतात तूच काय बडबड करतोयस, आम्हाला व्हिडिओ दाखव. सो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. जी टीम आहे ना त्यांना तर भेटवणारच आहे पूर्ण टीमला. आणि हा त्यांनी उपक्रम कधीपासून सुरू केला आणि एक एक कंदील पाठीमागे, मला माहिती आहे तुमची आतुरता सुरू झालेली आहे, अजूनपर्यंत बडबड करतोय आणि अजूनपर्यंत काही दाखवलेलं नाही आहे, मला माहिती आहे तुमच्या कमेंट्स येणार आहेत मला. तर तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग बघायचं असेल ना तर मला माहिती देणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी उगाच काही बडबड नाही करत आहे, कारण की ना सॉरी टू से बट काही सबस्क्रायबर्स असे कमेंट्स करत असतात की तू खूप बडबड करतोस पण एक्सपायसेड. मी आता काय म्हणत नाही आहे कारण की मला बाकीच्या सबस्क्रायबर्सच्या डिमांडसुद्धा मला पूर्ण फुलफिल कराव्या लागतात. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, हा जो ग्रीन रंगाचा जो कंदील बघताय ना तुम्ही, तो कंदील कितीला बनवला, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय, कसं काय, एक्सवायझेड, अशा प्रकारच्या म्हणजे मी डिटेलिंग्समध्ये पडतो. आणि मग थोडासा व्हिडिओ लेंदी होतो आणि मग तुम्ही बोलतात अरे हा व्हिडिओ एवढा लांब झाला आहे, तुम्ही मेजर सांगा ना, आम्हाला ते मेजर आवडेल. पण जे बिझनेस करण्याच्या उत्सुकतेने हा व्हिडिओ बघणार ना, त्यांच्यासाठी हा खूप मोटिवेशनल होणार आहे मित्रांनो. तो सो प्लीज रागवू नका, मी त्यासाठी क्षमस्व आहे. हाय ओंकार, ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये तुझं स्वागत. मला फक्त एवढं सांग की हा उपक्रम तू किती वर्ष राबवतोयस? हा उपक्रम आम्ही गेली 12 वर्ष राबवतोय. ओके. आणि एका घरातून आम्ही हे चालू केलेलं आहे. आणि म्हणजे त्याचं रिझन असं झालं की आपण जे कंदील बघतो मार्केटमध्ये ते सगळ्यांनाच परवडतात असं नाहीये. ती सुरुवात आमची होती. आम्हाला त्या काळात 12 वर्षापूर्वी विकत घेणं कंदील परवडत नव्हतं. तुला मिळालेलं मोटिवेशन? येस, मला हेच की मला जो कंदील घ्यायचा होता तो मला विकत घेता येत नव्हता. म्हणजे त्याची कॉस्ट एवढी होती ना की तो बनवणं परवडत होतं पण विकत घेणं परवडत नव्हतं. तिथून ही सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही मग स्वतः साचे घ्यायला सुरुवात केली आणि मग कंदील बनवला. मी इथे स्वतः प्रत्यक्षात आज आलो आणि मी खरंच म्हणजे तू सांगितलं होतं मी घरी कंदील बनवतो पण मला विश्वास नाही बसला एका चाळीमध्ये तुम्ही एका छोट्याशा घरामध्ये हे कंदील्स बनवतात. मित्रांनो, मी हेच सांगणार आहे खरंच खूप मेहनत करत आहे कल्पक आर्टची टीम. तर कल्पक आर्टच्या टीमला सपोर्ट करा. तर मला एक फक्त सांग, आता तुझ्या पाठीशी जे लोक आतुर झालेले आहेत ते कंदीलचे रेट्स जाणण्यासाठी,
हा जो पिंक कलरचा कंदीर दिसतोय तू फक्त सांगत जा आम्हाला रेट्स काय आहेत आणि मटेरियल काय युज केलंय ते पण सांग जरा. मटेरियल हा जो कंदील आहे ना त्याला सॅटिनच्या शेप्ट आहेत. ओके सॅटिन शेप्ट आहेत. इकडे आहे तो नॉर्मल आपला जो डार्क कलर असतो पिंक तो घेतलेला आहे आम्ही. प्लस हे जे ब्रोच आहेत ना येस हे ब्रोच एक विशिष्ट ठिकाणी ब्रोच मिळतात तिथून हे मार्केटमधून आम्ही घेतलेले तुम्ही बघू शकता. आणि हा जो पिंक कपडा आहे हा ड्रेस मटेरियलचा पिंक कपडा आहे. ड्रेस मटेरियलचा हा तू पिंक कपडा वापरतोयस येस. हा तुला एक मी जस्ट एक कॉन्सेप्ट जसं तू मगाशी म्हटलंस की मार्केट ट्रेंड प्रमाणे तू कंदील बनवतोस येस येस तर हा कलर तुला कुठे स्पेशली वाटला असा ते सांग. हा कलर आम्ही कुठेतरी बघितलेला म्हणजे कुठच्या तरी एका काय बोलतात ते एका मोठ्या पर्सनच्या लग्नामध्ये हिट कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन पाहिलेलं आम्ही ते मी सेव्ह करून ठेवलेले म्हणजे तू त्या मेमरीज आणि कॅप्चर करून ठेवतोय अशा प्रकारचं काहीतरी कॉम्बिनेशन करतोय. आणि तू कुठल्या फील्ड मध्ये काम करतोस पहिले ते सांग. ग्राफिक डिझाइनर. हो तेव्हाच ही क्रिएटिव्हिटी येऊ शकते. आता तुझ्या बाजूला हा जो ग्रीन कंदील आहे हा ग्रीन कंदील हा आपला पारंपरिक कलर आहे. पारंपरिक ग्रीन कलर हा नवरात्रीचा मेन कलर आहे राईट. तर तो आमचा दर वर्षी असतो. गेली 12 वर्ष हा कंदील आहे आमच्याकडे. हे कॉम्बिनेशन वापरतोच आम्ही. गेले 12 वर्ष तुम्ही हे कॉम्बिनेशन ठेवतातच. हो आणि ह्याच्यामध्ये आम्ही कसं काय ह्या वर्षी ऍडिशन केलंय हे जे गोंडे दिसत आहेत ना हे आम्ही पहिले फक्त सिंगल वापरायचो. ओके या वर्षी आम्ही त्याच्यात मोती ऍड केलाय. मोती ऍड केलाय हा म्हणजे त्याची थोडा सोबरनेस अजून वाटतो. व्हेरी नाईस. तुम्हाला बघितल्यानंतर कळेलच की किती सोबरनेस वाढला याच्या. कंदील तुझ्याकडे ना मनाला भावणारे आणि खूप काही गोष्टी आहेत म्हणजे त्याच्याशी एक वेगळ्या फिलिंग्स कनेक्ट होत आहेत. पण एवढंच सांग आता लोकांना लोकांच्या पॉकेटलाही भावेल का हा तुझा कंदील. हा पॉकेटला भावणारच आहे कारण आम्ही याची कॉस्ट जरा म्हणजे आम्हाला जे मटेरियल कॉस्ट लागते त्याच्यामध्ये आम्ही 100-200 रुपये ऍड करूनच हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त वाजवी दर वापरलेला नाही आम्ही. ओके तुम्हाला हा कंदील 999 मिळू शकतो. 999 पण जर मला एक सांग जर कोणी म्हणजे आता आपण पण बघू शकतो काही चाळीमध्ये काही बिल्डिंग्समध्ये एकाच रंगाचे कंदील लावले जातात. जर तुझ्याकडे जर कोणी 5 ते 6 किंवा एक XYZ तू सांग आम्हाला की जर पर्टिक्युलर किती कंदील घेतल्यावरती एक स्वयंसो डिस्काउंट मिळू शकतो. कारण की लोकांना माझ्या सबस्क्रायबर्सना डिस्काउंट हा डिस्काउंट हे आपला दिवाळी आली की डिस्काउंट डिस्काउंट हा तुझ्याकडनं म्हणजे मी म्हणेन की कल्पकार्ड्सकडनं लोक हे एक्सपेक्ट करतीलच की काही डिस्काउंट देणार आहेत तुम्ही मग ते तू सांग. आता डिस्काउंट आहे मिनिमम 6 मॅक्झिमम 6 किंवा 6 कंदील घेतल्यावरती आम्ही एका मिनिमम 6 कंदील हवेच. ते कितीला पडणार जर 6 कंदील घेतले तर. कंदील घेतले तर तुम्हाला पर कंदील मागे 100 रुपये आम्ही कमी करून देतो. 100 रुपये कमी करून देणार आहेत पर कंदील मागे. 6 कंदील घेतले आणि तुम्ही बघाल ना 100 रुपये म्हणजे खूपच एकदम म्हणजे काय बोलतात त्याला प्रॉफिटेबल अमाउंट आहे. एका कंदील मागे 100 रुपये म्हणजे 6 कंदील मागे 600 रुपये कमी होतात. 6 कंदील मागे 600 रुपये कमी होतात. म्हणजे मी हेच म्हणेन तू लोकांच्या पॉकेटला वजन खूप कमी करतो. म्हणजे तोच उद्देश होता. कल्पकार्ड हे 12 वर्षापूर्वी लोकांना पॉकेटला परवडावं या उद्देशानेच आम्ही कंदीलच्या याच्यामध्ये उतरलो. आणि हेच मी म्हणेन एक खालून वर आलेला माणूसच या गोष्टीचा विचार करू शकतो. तर तुझ्याकडे ह्याच प्रकारचे कंदील्स आहेत की अजून पण काही आहेत. माझ्याकडे अजून ह्याच प्रकारचे पण आहेत आणि दुसरा शेप पण सुद्धा आहे. दुसरा शेप जो मी बघतोय तो इरकली साडी आणि खण साड्यांचा आहे. खण साड्यांचा आहे. तुम्हाला एक कंदील बनवण्यासाठी हा साचा बनवण्यासाठी काय मटेरियल लागतं किंवा हा साचा स्वतःहून बनवतात की आता रेडी येतो त्याबद्दल थोडस सांग ना. हा साचा सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा रेडीमेड येतो फक्त तो डिसमेंटल करून येतो. तो काही पार्ट मध्ये डिसमेंटल होतो. ओके आपल्याला जॉईन करावा लागतो. मी तुला पॉज करतोय. म्हणजे हा व्हिडिओ जर आता लोक बघतायत आणि जर कोणाला उत्सुकता असेल तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे की कारण की आता बांबूत असून आता आपल्याला हा कंदील बनवण्यात आहे. कारण की आपल्याला फाईन टच मध्ये जर फिनिशिंग हवी असेल तर तुम्हाला ह्या कंदीलचं अशा प्रकारे मिळणार आहे.
तर मला मी तुला हे कॉस्ट नाही विचारत द्यायची, पण हा एक कंदील बनवायला तुला किती वेळ लागतो? तरी आम्हाला एक कंदील बनवायला 3.5 ते 4 तास लागतो. 3.5 ते 4 तास? कारण गम लावल्यानंतर एक साईड म्हणजे हे जे त्रिकोण दिसत आहेत ना, हे सुकायला वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर आम्ही ते सुकल्यानंतर हे स्क्वेअर लावतो, स्क्वेअर चिटकवतो. ते सुकल्यानंतर ह्याच्यावरून ह्या ज्या पट्ट्या दिसत आहेत तुम्हाला बॉर्डर गोल्डन पट्ट्या, येस हां, ह्या चिटकवायला लागतात. त्याच्यासाठी एक वेगळा सुकवायला वेळ लागतो. आणि नंतर शेवटचा पार्ट हे गोंडे आणि ही वरच्या रिबीन, ह्या ज्या गोल्डन रिबीन दिसत आहेत ना, प्रत्येकासाठी म्हणजे ना प्रत्येकाला सुकायला वेळ द्यावाच लागतो. 3.5 ते 4 तासाची जी मेहनत आहे एका कंदीला मागे, ती खरंच खूप वर्थ आहे. ती आहे ना, ही प्रिंट घेतलेली आहे. ओके, म्हणजे स्पेशली तू कपड्यावरती प्रिंट केलेला आहेस. तुम्ही बघू शकता, लवली. म्हणजे प्रिंट करून त्याच्यावरती मग तो कटिंग करून घ्यावा लागतो. खूप क्रिएटिव्ह काम आहे यार, तुम्ही बघू शकता. आणि तो विशिष्ट आकारातच तो प्रिंट द्यावा लागतो. अमेझिंग आहे. मला द्यायची असेल तर किती दिवसांअगोदर तुला बल्क ऑर्डर द्यावी लागणार? त्यासाठी 1 तारीख आहे, 9 तारीख. त्याच्या कारण की कामाचा लोड वाढला, कारण की तुम्ही जॉब सांभाळून हे सगळं करताय बरोबर. आता तुझ्याकडचे जे दुसरे इरकली साडीचे पण जे कंदील्स आहेत ते पण मला दाखव. पहिला आपण हा एक कंदील घेऊया. प्रिंटेड कंदील आहे, प्रिंटेड कंदील, फुल प्रिंट आहे ही कंदीलला. आता ही फुल प्रिंट म्हणजे नक्की काय मला सांग, हा कागद आहे की कपडा आहे? कपडा आहे. हा रिअली कपडा आहे? येस, तुम्ही बघू शकता सॅटिन वर प्रिंट घेतलेली आहे. मला मी स्वतः विश्वास होत नाही असल्यामुळे या गोष्टी मला सोप्या पडतात. म्हणजे म्हणतात ना घरकी खेती आहे. आणि तू खरंच खूप एक क्रिएटिव्ह माणूस आहेस, हे तुमच्या कल्पकाटच्या ह्या टीम मधनच तुम्हाला जाणून येतं. मी कल्पकाटच्या टीमशी पण ओळख करून देणार आहे. पण ही एक मला एक सांग, ही जी प्रिंट घेतलीस त्याच्यावरती स्पेशल तुला काम करावं लागलं असेल ना? हो, त्याच्यावरती पूर्ण डिझाईन करावं लागतं आहे. त्याच्यानंतर त्याचं मोजमाप करावं लागतं की कुठे किती इंचानंतर तो बेंड होणार आहे परत तो कपडा. ओके, त्या इंचानंतर परत एक ते सेम आर्टवर्क पुढे ठेवावं लागतं. असं आर्टवर्क पुढे पुढे जाता तो किती इंचापर्यंत थांबणार, त्याच्यानंतर मग तो लास्टला कुठे स्टॉप होणार तिथे आम्हाला कट करावा लागतो आणि मग तो तिथे प्रिंट थांबवायला. आता तू आम्हाला दाखवलंस की हा कंदील आकाश कंदील हा कसा बनतो, पण हा जो कंदील बनवलायस ह्याची स्पेशली धागे म्हणजे ह्याला काय म्हणजे ह्या लेसेस तू लावलायस, पण हा जो ढाचा जो बनवला गेलाय हा कशाचा आहे? कुठ्याचा? लाकडाचा ढाचा. तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट. हा जो लाकडाचा ढाचा मी जो बनवलायस तू, अमेझिंग. आता मला एक सांग जर आता कोणतरी, जसं तू मगाशी लोकांना गाईड केलेस की रेडी आता मार्केटमध्ये अवेलेबल झालाय, पण ह्या लाकडाच्या ह्या कटिंग करून घेतल्यास की ह्या पण अवेलेबल असतात मार्केटमध्ये? अवेलेबल नसतात ह्या, आम्ही पट्ट्या विकत घेतो. ओके, 4-4 फुटाच्या त्या आमच्या मापानुसार आम्ही त्या सुताराकडनं कट करून घेतो. म्हणजे तुम्हाला जी साईज हवी आहे, तुम्हाला ज्या कंदील साईजिंग मध्ये विकायचं आहे त्या साईजिंग मध्ये तुम्ही हे कंदील घेतात. आणि आता हा किती फुटाचा आहे कंदील? ह्याची हाईट आहे 13.5 इंच. 13.5 आणि विड्थ आहे 9.5 ते 8.5 च्या दरम्यान. मी एक थोडासा पर्सनल प्रश्न विचारू का की हा जो आता म्हणजे माझ्या सबस्क्रायबरच्या दृष्टिकोनातून विचारतोय ऍज अ लेमॅन म्हणून, जर आता कोणाला मला हा बिझनेस करायचा आहे तर हा एवढूसा जरी मी ना मला ढाचा तू आज बनवलीस, एक किंमत किती पडली? ह्याची आम्हाला 100 रुपये किंमत झाली. म्हणजे खरंच खूप मेहनत आहे यार. कारण कसं आहे, ही लाकडं आणावी लागतात आम्हाला, ही स्पेशल म्हणजे ही लाकडं कोणाकडे मिळत नाही, हे आम्ही शोधलंय खास आमच्यासाठी. फिनिशिंग मिळावी म्हणून, फिनिशिंग ते तासून त्याची फिनिशिंग घेऊन मोठी लाकडं आहे ती कापून घ्यावी लागतात छोट्या लाकडांच्या आकारामध्ये. लवली, तुझं कलेक्शनच भारी आहे मित्रा. कसं आहे पुठ्ठ्यावरती पण करतात खूप लोक. राईट, मी ऍक्च्युली हे जे कंदील बघितले हे सगळे पुठ्ठ्याचेच आहे. आता मी ना तुझे साडीच्या कंदिलांकडे येतोय, त्याबद्दल थोडस सांग. आता मला सांग हे जो शुभ दीपावली पाहिला त्याच्यानंतर हा काय प्रकार आहे, ही कुठली साडी? आला खणाचा कपडा आहे. ओके, सध्या ट्रेंड चालू आहे गेले 2-3 वर्ष. दोन तीन खण
खण आणि इरकली मध्ये थोडस डिफरंट आहे ना मटेरियल. खण जो असतो ना त्याला एक वेगळं टेक्स्चर असतं, वेगळंच टेक्स्चर, एक टेक्स्चर असतं, त्याची बॉर्डर वेगळी असते. आणि इरकलला आहे ना, इरकलला प्लेन असतो कॉटनचा. ओके, इरकलला प्लेन वेगळं असतं. हा, अमेझिंग आहे स्ट्रक्चर्स. हा तुला कंदील बनवायला किती वेळ लागतो आता ते सांग. सबस्क्राइब मला एक दीड तास वगैरे लागतो. दीड तास फ्रेम उभी करून तो पूर्ण शेवटपर्यंत जे गोंडे लागले किंवा ही पिन लावेपर्यंत, बरोबर, अडकेपर्यंत पूर्ण सगळं ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला सगळं पहिला प्लॅनिंग करावं लागतं. इन्व्हेस्टमेंट किती आहे जर कोणाला करायचं असेल तर? 20 ते 25 हजार. 20 ते 25 हजार 50 कंदीलसाठी. 50 कंदिलांसाठी 20 ते 25 हजार. पहिला आम्ही काय करतो, 50 कंदीलचा विचार करतो. ओके, त्याप्रमाणे मटेरियल सुरुवात करतो. म्हणजे जर लाकडी लागली आम्हाला किंवा फ्रेम्स लागल्या. आता मला एक सांग, जर एवढं कोणाचं बजेटही नसेल, जर एक खूप छान कंदील बनवायचं आणि विकायचंय तर खूप मिनिमम बजेट आहे, तर किती लागेल? मिनिमम 2-3 हजारामध्ये एक कंदील किंवा 2 कंदील असे बनवून तो विकू शकतो? हा, विकू शकतो. डिपेंड आहे तो कोणत्या एरियात राहतो, कुठे राहतो, आणि त्याला मटेरियल काय मिळेल आणि काय कॉस्ट काय मिळेल त्यामुळे. आम्ही आता आमचा सीझन संपला, कंदील संपले दिवाळीला बनवून, की आम्ही पुढच्या वर्षी तयारी लगेच नेक्स्ट इयर नेक्स्ट मंथ पासून चालू करतो, की आपल्याला आता या वर्षी काय आणायचं आहे किंवा काय जे दिसेल ते आम्ही कॅप्चर करतो फोनमध्ये, ते डिस्कस करतो आमच्या ग्रुपमध्ये की आपण हे पुढच्या वर्षी आणायचं. बरोबर, तसं सुरुवात करावी लागते. लवली, म्हणजे आम्ही एक महिना अगोदर आला आणि सुरुवात केली असं नाही, आम्ही वर्षभर त्या याच्यामध्ये. त्याबद्दल थोडंसं सांग. आपण सेम कॉस्टला याची किंमत नाही सांगितलीस तू अजून आम्हाला. इरकल कंदील, हा कंदील, हा आणि जे प्रिंटेड कंदील आहेत, ओके, त्यांची सेम कॉस्ट आहे 500 रुपये. इरकल कंदील हा जो मी बघतोय तो, त्याचं डायमेन्शन काय जरा सांग. त्याचं डायमेन्शन आहे 8.5 बाय 13.5. 8.5 बाय 13.5 फक्त फ्रेम, फक्त फ्रेम, दोरी सोडून. 8.5 बाय 13.5. ओके, याची किंमत आहे, परत तू तुझ्या, याची किंमत आहे, मूळ किंमत आहे 500 रुपये. आणि जर कोणाला बल्कनी घ्यायचं असेल तर काय? 450 जसं बल्क घेणार, 20 घेतले, 50 घेतले, 100 घेतले. यस, ओके. म्हणजे जर हा कोणालाही बल्क मध्ये घ्यायचा असेल तर मिनिमम किती कमी करणार आणि किती ऑर्डर? डिपेंड ऑर्डर वरती. म्हणजे जसं तू आकाश कंदिलाचं सांगितलंस त्याच्यामध्ये, पण एक एक्झॅक्टली तू सांग म्हणजे अमाऊंट, कारण की लोक हे इंटरेस्टिंग बघणार असतात, की लोक जर मी आज काय काय जण फॅमिलीमध्ये सुद्धा घेतील. घेतले आमच्याकडून 450 रुपयाला तुम्हाला पडू शकतो. या हे जे छोटे कंदील आहेत ते जर 10 कंदील घेतले तर 450 पडतील, राईट? तर मला एक सांग आता, हे कंदील तू बनवलेस तर सुंदरच आहेत, कलाकृती आली, क्रिएटिव्हिटी आली, आता लोकांच्या घरात लागण्यासाठी सज्ज होणार आहेत, ते तू पोहोचवणार कसे ते थोडस माहिती द्या मला. यस, ते देतो. त्याच्यामध्ये कसं आहे, ज्या लोकांना माझ्या लोकेशन पासून, आम्ही असो लालबागला, बरोबर, ज्या लोकांना जर होत असेल लालबागला येणं पॉसिबल, त्यांना आम्ही इथेच बोलवतो. ओके ओके, आयदर ऑफिस जरा जवळ असतील आमच्या लालबाग पासून, म्हणजे लोअर परेल, भायखळा. आपण एक असं कन्सिडर करूया का, जर एक मेजर स्टेशन जर कोणी असेल, दादर किंवा लोअर परेल स्टेशन, जर तुम्हाला कोणाला पॉसिबल होत असेल तर तुमचे डिलिव्हरीचे चार्जेस वाचू शकतात. बरोबर, बरोबर. तर मग तुम्ही तिथपर्यंत स्टेशन पर्यंत, दादर स्टेशन किंवा लोअर परेल स्टेशन, किंवा जे सेंट्रल लाईनला राहतात भायखळ्याला येऊन फास्ट ट्रेन पकडतात त्यांना भायखळा स्टेशनला पण आम्ही. ओके, म्हणजे तू भायखळ्याला सुद्धा जाणार, जाऊ शकतो. थँक्यू सो मच, तू आमच्या सबस्क्रायबरसाठी इतकी सुंदर सेवा देतोयस. आणि अजून एक सांग, की म्हणजे आता जर मुंबईच्या जर बाहेरनं मी मागवला, मी साताऱ्याचा आहे आणि मी सांगलीच आहे, तर हा जर कंदील मला मागवायचा असेल तर त्याच्यासाठी काही प्रयोजन केलंयस का? हा, त्याच्यासाठी 2 प्रयोजन आहेत. एक तर तुम्हाला बाय कुरिअर द्यावं लागेल, पण कुरिअर कसं आहे, कुरिअरचे चार्जेस खूप आहेत, म्हणजे तुम्हाला तो कंदील पेक्षा डबल कुरिअरचे चार्जेस आहेत. मी तुला पॉज करतो, कुरिअरचे चार्जेस कंदील पेक्षा डबल आहेत, आय अग्री. पण जेव्हा आता जर मला हा कंदील मी साताऱ्याला मागवतोय तर त्याचं वजन आणि ह्याच्याप्रमाणे काहीतरी असणार आहे का? कारण की मागे मी एक पर्सनल गोष्ट मागवली त्याप्रमाणे त्याचं डायमेन्शन आणि छोटीशी वस्तू होती पण त्याचा बॉक्स मोठा होता त्यामुळे त्याचं डायमेन्शन आणि मला कॉस्ट भारी पडली. 100 रुपयाची वस्तू होती पण मला त्याची पॅकेजिंग देऊन मला तो खूप भारी पडला.
हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स, तर ह्याच्याबद्दल काहीतरी तसंच आहे का, थोडस माहिती दे. सगळ्या परफेक्ट बोलला की डायमेन्शन पण एक खूप महत्वाचं, जेवढं वजन महत्वाचं आहे ना तेवढं बॉक्सचं डायमेन्शन. मग त्याच्यामध्ये तुम्ही 500 ग्रॅमची वस्तू टाका आता 500 किलोची वस्तू टाका, बरोबर, ती लोक डायमेन्शनचा विचार करतात. म्हणजे बघा आता आमचा कंदील आहे, हा बॉक्सचा जो कंदील आहे ना, ओके ओके, हा जातो 8.5 बाय 13.5 आपला साचा आहे, बरोबर, 8.5 बाय 13.5 साचा आहे, 8.5 बाय 13.5 साचा, ओके 13.5 ओके ओके, ह्याला आणि हा जो बॉक्स आहे आपला, हा कंदील आहे, ह्याच्यासाठी त्यांच्यासाठी एकच तुम्हाला आपण बॉक्स देऊ शकतो, दोघांसाठी सेम. म्हणजे हा 12 बाय 18 ह्याला बॉक्स लागतो, 12 बाय 18 बॉक्स लागतो. त्याचं व्हॉल्युमेशन आहे ना तुम्हाला सांगतो, कमीत कमी बॉक्सचं डायमेन्शन घेतलं तर 9 किलो पर्यंत जातं. म्हणजे हे वेगवेगळ्या ऑनलाईन, म्हणजे हे वेगवेगळ्या कुरिअर कंपनीच्या वेगवेगळ्या ह्याच्या चार्जेस प्रमाणे आहेत. हा, कारण की आज मी कुठल्याच कुरिअर कंपनीची नावं नाही घेत आहेत, पण वेगवेगळ्या कंपनीच्या रेट्स काही हाय आहेत, काही लो आहेत. तर मी असं एक, म्हणजे अशा प्रकारची पण एक फॅसिलिटी आहे का, जर एक्झाम्पल कोल्हापूरवरनं कुठली येणारी बस असेल ट्रॅव्हल्स, तर त्या ट्रॅव्हल्स मधनं पण तुम्ही काही करू शकता का? माझं ते दुसरं ऑप्शन आहे, दुसरं ऑप्शन आहे. कारण कसं आहे, सगळ्यांचे ट्रॅव्हल वाले ओळखीचे नसतात, बरोबर. आता जर मी जर राहतोय कोल्हापूरला आणि कोल्हापूर शहरामध्ये माझा कोण असेल ट्रॅव्हल वाला जो मुंबईला दादर पर्यंत येतोय, ओके ओके, तर आपण त्याच्याकडे बॉक्स मध्ये टाकून त्यांना आपण कंदील देऊ शकतो, जेणेकरून आज रात्री बसल्यानंतर उद्या सकाळी त्यांना तो कंदील. फक्त कुरिअरचा चार्जेस वाचतील, पण बॉक्सचे चार्जेस द्यावे लागणार का? यस, बॉक्स चार्जेस पण द्यावे लागतील. आणि जे काही कुरिअर, मी नीट परत एकदा सांगतोय की बॉक्सचे चार्जेस सुद्धा द्यावे लागतील, प्लीज बी नोटेड, कारण की लोकांनी मिसअंडरस्टँडिंग करून नका घेऊ, कारण की बॉक्सचं डायमेन्शन आणि त्याची कॉस्ट ही वेगळी पडते. ती कंदिलामध्ये इन्क्लूड नाही आहे, ती तुमच्या शिपिंग चार्जेसमध्ये इन्क्लूड आहे. शिपिंग चार्जेसमध्ये मी जर काही मिस्टेक करत असेल तर प्लीज बी करेक्ट. नाही, परफेक्ट बोलले. शिपिंग चार्जेस वेगळे आहेत, कारण याच्यासाठी जो बॉक्स लागतो ना तो आपल्याला नरम देऊन चालत नाही. कारण की आज जर तू बल्क ऑर्डर आली आणि जे 6-6 कंदीलच्या ऑर्डर्स आल्या, तर त्याप्रमाणे जरी तू एका ट्रॅव्हल्समध्ये जरी देतोयस, तरी पण तो एक बॉक्स सुद्धा तुला एका पर्टिक्युलर कॉस्टला पडतोय, 50-60 रुपीजला तो एक बॉक्स पडतो. हा 50-60 रुपीज तुम्हाला नॉर्मल बॉक्स आहे, नॉर्मल, सॉरी, म्हणजे एक साधा बॉक्स, 3 प्लायचा, याच्यासाठी 5 प्लाय किंवा 7 प्लाय. म्हणजे तू खास काहीतरी अरेंजमेंट केली, अरेंजमेंट करावी लागते, कारण कसं दुसऱ्याचं सामान त्याच्यावरती पडल्यानंतर दबण्याचे चान्सेस जास्त, बरोबर, त्याच्यामुळे तो जरा थिक घ्यावा लागतो. आणि त्याचे चार्जेस आहेत 80-100 रुपयापर्यंत जातात, 80-100 रुपयापर्यंत, तर ते खूप कमी मध्ये घेतात. पण जर आपण जर फक्त 10-15 साठी घेतले तर त्याचे चार्जेस जास्त लागतात. कल्पकच्या टीमशी ओळख करून देतो. ओमकार, ही तुझी टीम, येस, मला एक सांग, इंट्रोडक्शन करून दे ना सर सगळ्यांचं. हा रुपेश, हा रुपेश, हाय रुपेश, हा समीर. समीर, तू कुठे राहतोस? अंधेरी वेस्ट, अंबोली. अंबोलीला राहतोस? या हाय, तू कुठे राहतोस? अंधेरी वेस्ट, अंबोली. अंबोली, या हाय, तुझं नाव काय? रुपेश. रुपेश, तू राहायला कुठे? लालबाग. तू सुद्धा हा कल्पघाटशी कनेक्टेड आहे, राईट? आपलं नाव मॅडम? अनन्या. वाईफ आहे तुझी? वाईफ. हा, म्हणजे बेटर आहे. येस येस. म्हणजे ह्यांची क्रिएटिव्हिटी किती असते याच्यात? ह्यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे या कंदीलला जेवढ्या शेपट्या लागतात, म्हणजे हे तुला शेपट्या लागतात, शेपट्या लागतात, ती कापून देते आणि ती चिटकवते. म्हणजे तुझं बॅकबोन आहे आता सॉलिड. म्हणजे हे जे तुम्ही टायमिंग काढता ना, तुम्ही या जॉब मधनं टायमिंग कसा काढता ते थोडस सांग फक्त. मी आता सध्या वर्क फ्रॉम होम करतोय, ओके ओके. मी संध्याकाळी 8:30 फ्री होतो, ओके. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे रात्री 10 नंतर आम्ही सगळे बसतो. 10 नंतर हा कार्यक्रम चालतो तुमचा? 10 नंतर रात्री 2 वाजेपर्यंत बसतो. किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो तुमचा? 2:30 वाजेपर्यंत आम्ही बसतो, ओके. आणि ह्या 2:30 वाजेपर्यंतच्या बैठकीत किती कंदील उडकता? तरी एक साधारण 6-7 कंदील आम्ही, आकाश कंदील उडवतो, कारण तेवढा एकत्र काम चालू असतं. म्हणजे एकत्र म्हणजे कोणी, म्हणजे फटाफट होत, कोणी त्रिकोण लावतं, कोणी चौकोन लावतं, कोणी शिपट्या लावतं, असं काम चालतं. एकच काम कोण करतं? हे जे रॉ मटेरियल आहे ना बनवणं, त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो, राईट ना? ते बनवणं, कटिंग आणि हे सगळं. कारण की एक वेळ होती जेव्हा मी सुद्धा असे ते कागदाचे कंदील विकायचो आणि घरासाठी बनवायचं. मंत्रालय, मी खरंच एक
भाग्यवान समजतो, कारण की या सगळ्यांनी आपल्याला एक चान्स दिला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला. कारण की ना आपल्याला फेमसला तर आपण ऑलरेडी फेमस करतच आहोत, पण ही कल्पकची जी टीम आहे ना माझ्या पाठीमागे उभी, त्यांना तुमचा सुद्धा सपोर्ट लागणार आहे बरं का. तर हा सपोर्ट कसा, तुम्ही त्यांना त्यांच्याकडनं कंदील विकत घ्या, हा व्हिडिओ शेअर करा. जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर होईल, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल, तितकंच कल्पक आर्ट्स फळणार आहे, फुलणार आहे. आणि पुढच्या वर्षीच्या दिवाळीसाठी जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जरी सुद्धा काही हवं असेल तरी तुम्ही कल्पक आर्ट्सला व्हिजिट करू शकता. हा जो वरती नंबर बघताय डिस्प्लेला, तो नंबर तुम्ही बस करू शकता. आणि हा जो एक खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे कल्पक आर्ट्सच्या ग्रुपशी, तो तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला आवडलेला कंदील तुम्ही तुमच्या घरी नेऊन दिवाळी साजरी करा. तर मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना, आणि कल्पक आर्ट्सच्या टीमला सुद्धा मी परत एकदा शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. किंवा आत्ता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय ना, हा गणपती बाप्पाचा जो मकर आहे ना मित्रांनो, हा कल्पक आर्ट्सनी बनवलाय बरोबर का. सपोर्ट करा कल्पक आर्ट्सला आणि त्यांचं इंस्टाग्रामचं पेज, सॉरी त्यांचं इंस्टाग्राम पेज जॉईन करा. असं आलेलं आहे, आई सरस्वतीला जर तुम्हाला पूजन करायचं असेल एक छोट्या फ्रेममध्ये आणि ह्या मोठ्या फ्रेममध्ये, या फक्त फ्रेम नाही आहेत, ह्या कॅनव्हसवरती साकार झालेली ही आई सरस्वती आहे आणि ही कल्पक आर्टच्या माध्यमातून झालेली आहे. जर तुम्हाला ह्या वर्षीसाठी मी म्हणणार, या वर्षीसाठी जर तुम्हाला ह्या फ्रेम्स तुम्हाला बाय करायच्या आहेत तर हा कल्पक आर्टचा ग्रुप जॉईन करा. आणि तुम्हाला ह्या पर्सनली येऊन इथून घेऊन जाव्या लागणार. जर एखादं मी लोकेशन दादर एक सांगेन, किंवा तुम्ही कल्पक आर्टच्या ग्रुपशी कनेक्ट व्हा, त्यांचे मेंबर्स तुम्हाला, टीम मेंबर्स तुम्हाला सांगतील कुठल्या लोकेशनपर्यंत ते पोहोचू शकणार आहे. तर कारण की दसऱ्याला फक्त 2 दिवसच राहिले आहेत, कारण की हे जर कुरिअर करण्याचा विचार केलात ना, तर तुमच्यापर्यंत दसऱ्याला ही आई सरस्वती नाही पोहोचणार. खरंच अप्रतिम आहे. तर वाट कसली बघताय, तुम्हाला ह्याच्यातली कुठली फ्रेम आवडली ते तुम्ही सांगा. 1 नंबर 2 नंबर कॉस्ट तुम्हाला कल्पक आर्टच्या ग्रुपमध्ये कळून असेल, मी आत्ता तुम्हाला काहीच सांगत नाही आहे. अजून काहीतरी कल्पकाची जी भन्नाट क्रिएटिव्हिटी आहे ना, तुम्हाला सांगतो, परत मेन्शन करतो, हे कॅनव्हस आर्टवरती साकारलेलं आई सरस्वतीचं चित्र आहे. आणि जर आपल्या आई सरस्वतीच्या पूजनाला जर आई अशी आपल्या घरात असेल ना, तर खरंच काहीतरी क्रिएटिव्ह वाटेल. हा जो आहे ना पाटी स्टँड पण आहे, ते तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवरती सुद्धा ठेवू शकता. इट्स अमेझिंग. हे मी आता ठेवतो बाजूला, अजून एक तुम्हाला काहीतरी त्याची क्रिएटिव्हिटी दाखवतो. आपली माऊली आलेली आहे, माऊली सुद्धा त्यांनी खूप सुंदर प्रकारे साकारलेली आहे कल्पक आर्ट्सनी. तर कल्पक आर्ट्स कंदीलच नाही, पेंटिंगच नाही, असं खूप काही आहे. कल्पक आर्ट्सच्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा. तर त्यांच्याकडे पेन्सिल स्केच सुद्धा आहेत बरं का. मी आता तुम्हाला पेन्सिल स्केच दाखवणार आहे. जर तुम्हाला असं काहीतरी पेन्सिल स्केच हवं असेल आणि तुम्हाला कस्टमाइज, परत एकदा सांगतो, तुम्हाला जर काही कस्टमाइज करून घ्यायचं असेल ते सुद्धा कल्पक आर्ट्स देणार. सो वाट कसली बघताय, लवकरात लवकर या, अजून एक दाखवतो. आणि माझे लाडके, मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे, हे बघा, इट्स अमेझिंग. ह्याच्या सगळ्या कॉस्ट मी कल्पक आर्ट्सचा हा ग्रुप आहे जो खाली दिला आहे ना, तो जॉईन करा आणि त्याच्या सगळ्या डिटेलिंग्स तुम्हाला मिळणार आहे. कारण की तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सना कोणाला त्याचं पोर्ट्रेट काढून जर त्यांना काही द्यायचं असेल तर ते सुद्धा कस्टमाइज करून मिळू शकतं. पण कॉस्ट आणि जे काही आहे ते तुम्ही त्यांच्या टीमशी विचारू शकता. आणि आत्ता जी माझ्या हातात फ्रेम आली आहे ना, माझे लाडके, माझे स्वामी, अमेझिंग काढली आहे. म्हणजे हातात एक म्हणतात ना, मला काटा आला काही क्षणासाठी, पण अमेझिंग आहे, खरंच अमेझिंग. श्री स्वामी समर्थ, आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला कल्पक आर्टच्या कशा डिटेलिंग्स, आर्ट्स, क्रिएटिव्हिटी ही कशी वाटली ती सांगा. व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे, कारण की हा जो व्हिडिओ मी स्पेशली बनवतो आहे ना, अजून एक हा कंदिलांमध्येच मी मर्ज करतो आहे बिकॉज ऑफ दॅट. कारण की जर हा तुम्ही दुसरीकडे बघितलात ना, तर तो मिसमॅच होईल. म्हणून मी तिथेच एक मर्ज करतो आहे हा व्हिडिओसुद्धा. तुम्हाला अशातल्या काही फ्रेम्स हव्या असतील, तुमच्या देवाच्या माऊलीच्या कल्पक आर्ट्स सज्ज आहे त्याच्यासाठी.
सो वाटत असली बघता लवकरात लवकर या आणि कल्पघाटला व्हिजिट करा आणि ऋषी क्रिएटिव्ह मंत्राला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.